नाशिक जिल्ह्यातील कोरोनाची वाढती संख्या बघता जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यापूर्वी आदेशित केल्याप्रमाणे शनिवार आणि रविवारी नाशिक शहरातील बाजारपेठा बंद ठेवण्याचे निर्देश व्यापाऱ्यांना देण्यात आले होते. बऱ्याच आस्थापना स्वयंस्फूर्तीनं या ठिकाणी मालकांनी बंद केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नाशिक रोड, जेल रोड, जय भवानी रोड, रेल्वे स्टेशन मार्ग परिसरातील मंदिरं, प्रार्थना स्थळं आणि इतर आस्थापना बंद असल्याचं पाहायला मिळत आहे. अत्यावश्यक सेवेची काही औषधी दुकानं वगळता आणि किरकोळ भाजीपाल्याचे पथविक्रेते पाहता सर्वत्र उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळण्याचं लक्षात येत आहे. आमचे ब्युरो चीफ आर आर पाटील यांनी नाशिक रोड परिसरातून घेतलेला हा आढावा. नाशिक जिल्ह्यातली कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नाशिकच्या जिल्हा प्रशासनानं शनिवार आणि रविवार इथल्या बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सगळ्यांना दिले. थोड्या वेळामध्ये आता नाशिकचे जे महापालिकेचे आयुक्त आहेत कैलास जाधव यांच्या उपस्थितीमध्ये महापालिकेची सुद्धा बैठक होणार आहे. या नाशिक शहरामधल्या नाशिक रोड परिसरामध्ये सुद्धा बाजारपेठा उत्स्फूर्तपणे प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत बंद ठेवल्याचं दृश्य आपण पाहू शकतो आहे. आपण रेजिमेंटल प्लाझा मस्जिदपासून वास्को चौक जो नेहमी ही बाजारपेठ निरनिराळ्या दुकानांनी गजबजलेली असते या ठिकाणावरती आलेलो आहेत. आपण पाहू शकतो आहे कशा पद्धतीनं व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत आपल्या आस्थापना बंद ठेवल्या आहेत. आज तुरळक काही भाजी विक्रेते आणि फळ विक्रेते जर वगळले तर पूर्णपणे कडकडीत बंद या ठिकाणी दिसतोय. अशा पद्धतीचं हे दृश्य आहे. आपल्या या हाताला मी विनंती करेल की हा नाशिक रोड पोलीस ठाण्याकडे जाणारा मार्ग आहे. याही भागावरती सगळीकडे शुकशुकाट पाहायला मिळतोय. अत्यावश्यक सेवेपैकी मेडिकल स्टोअर्स असतील अशा दुकानांना वगळता बाकी सर्व आस्थापना व्यापाऱ्यांनी बंद ठेवलेल्या आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या नियंत्रित आणण्यासाठी प्रशासन जे प्रयत्न करत आहे त्या प्रयत्नाला साथ देण्याचा निर्धार नाशिककरांनी केला आहे. नाशिक रोड परिसरातून याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. ही त्याची बोलकी दृश्य आहेत आपण पाहू शकतोय. वास्को चौकाकडे जाणारा हा रस्ता आहे. माझ्या डाव्या बाजूला हा वास्को चौकाकडे जाणारा रस्ता आहे. छोटी मोठी दुकानं इथे रोज सुरू असतात. ही सगळी कडकडीत आज बंद ठेवलेली आहेत. पूर्णपणे बंद पाळून नाशिकच्या जिल्हा प्रशासनाला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. काही तुरळक पथविक्रेते जर वगळलं तर या ठिकाणी बाकीची जी दुकानं आहेत ती पूर्णपणे बंद ठेवल्याचं दृश्य आहे. बाजारपेठा बंद ठेवून व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला आव्हान जे दिलं होतं प्रशासनानं त्याला मदत करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली आहे. शिवाय येणारे जाणारे जे अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडलेले नागरिक आहेत आपण पाहू शकतोय त्यांच्या चेहऱ्यावरती मास्क वगैरे वापरून ते बाहेर पडलेले आहेत. विद्यार्थीसुद्धा आपल्या अत्यावश्यक क्लासेसला परीक्षेपूर्वी जाताना मास्क वापरून जात आहेत आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचा ते प्रयत्न करत असल्याचं हे दृश्य आहे. नाशिक रोड परिसराचे नाशिक महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयाचे विभागीय अधिकारी डॉक्टर दिलीप मेनकर, स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी आणि त्यांची पूर्ण टीम ही या ठिकाणी कामाला लागलेली आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये दुकान कुठलं सुरू असू नये. जर ते शासनाचा नियमभंग करून सुरू दिसलं तर त्याच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा प्रशासनानं यापूर्वी दिला आहे. येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये कोरोनाची आकडेवारी नेमकी काय होते, ती कमी होते का वाढते याकडे प्रशासनाचं बारीक लक्ष आहे. वेळीच ही जर आकडेवारी नियंत्रणात आली नाही तर कदाचित सोमवारपासून काही कठोर निर्णय घ्यावे लागतील असं जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यापूर्वी जाहीर केलं आहे. आता येणाऱ्या काळामध्ये नागरिक कसं संयमानं त्याला प्रतिसाद देतात, आपल्या आस्थापना बंद ठेवून व्यापारी त्यांना प्रतिसाद देतात का, त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांनी जिथे कुठे आपण जात आहोत तिथे मास्क वापरणे, सामाजिक सुरक्षित अंतर ठेवणे, कुठलीही गर्दी न करणे अशा पद्धतीचे काही उपाययोजना केल्याशिवाय कोरोना आटोक्यात येणार नाही आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाच्या उपाययोजनांना जनतेची साथ महत्त्वाची असणार आहे. दरम्यान जनमत मराठी सर्वांना हे आवाहन करते आहे की अत्यावश्यक काम नसेल तर कृपया घराच्या बाहेर पडू नका. बाहेर पडलात तर चेहऱ्यावरती मास्क लावा, सामाजिक सुरक्षित अंतर ठेवा, सातत्यानं आपले हात धुवत राहा आणि कोरोनाला पराभूत करण्यासाठी प्रशासनाला मदत करा. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी येणाऱ्या काळामध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं शिस्तीचं पालन करावं आणि कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन केलं आहे. दरम्यान जर येणाऱ्या काळामध्ये कोरोनाची आकडेवारी अशीच गंभीररित्या वाढत राहिली तर सोमवारनंतर कठोर निर्णय घेऊ शकतो अशा पद्धतीचे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यापूर्वीच प्रशासनाच्या वतीनं दिलेले आहेत. नागरिकांना जनमत मराठी वाहिनीसुद्धा हे आवाहन करत आहे की कृपया नियमांचं पालन करा आणि कोरोनाला
टाळण्यासाठी योग्य ते प्रयत्न करा. ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, नाशिक रोड, नाशिक.